नमस्कार, मी आरती औटी। एमव्हीटीव्हीच्या बातमीपत्रात आपले स्वागत। नवी मुंबईकरांसाठी आजची सकाळ ठरली आश्चर्यकारक। ऐन थंडीत लावली पावसाने हजेरी। नवी मुंबईकरांसाठी शुक्रवारची सकाळ थोडी आश्चर्यजनक ठरली। एकीकडे मुंबईकरांना थंडीची चाहूल लागली, तर दुसरीकडे आज सकाळी पावसाने मात्र हजेरी लावली। नवी मुंबईत अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या। नवी मुंबईसह ठाणे तसेच मुंबईमध्ये देखील पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले। ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज। नवी मुंबईत डॉल्फिनचे दिसून येत आहेत मनोहारी दृश्य। वाशी खाडीत आढळले डॉल्फिन। नवी मुंबईत खोल समुद्रात मनसोक्त विहार करणाऱ्या डॉल्फिन माशांची जोडी वाशी खाडीत आढळल्याने लोकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे। गेल्या 2 दिवसांपासून डॉल्फिनचे मनोहारी दृश्य सोशल मीडियावर पाहायला मिळत असले तरी नवी मुंबईत सारसोळे गावाच्या मच्छीमारांना डॉल्फिनचे प्रत्यक्षात दर्शन घडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज। 11वी प्रवेशाचा प्रवास अजूनही सुरूच। तिसऱ्या यादीसाठी अजून 119,000 जागा। 11वीच्या दुसऱ्या प्रवेश फेरीत महाविद्यालय मिळूनही मुंबई महानगर परिसरातील 48,000 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही। दुसऱ्या प्रवेश फेरीत 28,061 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे। तिसऱ्या फेरीची प्रक्रिया सुरू झालेली असून या फेरीसाठी 119,881 जागा रिक्त आहेत। ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज। पक्षांना खाद्य घालणाऱ्यांना दंड आकारण्याचा ठाणे पालिकेचा निर्णय। केंद्रीय जीवजंतू कल्याण मंडळाचा मात्र आक्षेप। रस्ते, चौक अशा सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना धान्य वा खाद्य टाकणाऱ्यास 500 रुपयांचा दंड आकारण्याचा ठाणे महानगर पालिकेचा निर्णय वादात सापडला आहे। पालिकेच्या या निर्णयाला केंद्र सरकारच्या जीवजंतू कल्याण मंडळाने आक्षेप घेतलेला असून प्राणी पक्ष्यांना खाद्यपदार्थ खाऊ घालण्यास कुणीही रोखू शकत नाही असे पत्र पालिकेला पाठवण्यात आले आहे। तसेच दंड आकारणीचा इशारा देणारे फलक पालिकेने तातडीने काढावे अशी सूचनाही या पत्राद्वारे करण्यात आलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज। वाहतूक नियम मोडणाऱ्यांविरोधात पोलीस आक्रमक। चौथ्यांदा दंड झाल्यास चालकाचा लायसन निलंबित। वाहतूक नियम भंग केल्याबद्दल चौथ्यांदा दंड झाल्यास संबंधित वाहन चालकाची अनुपदती 6 महिन्यांसाठी निलंबित करण्यात येणार आहे। पहिल्या टप्प्यात वाहतूक पोलिसांनी चौथ्यांदा वाहन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सुमारे 2,000 चालकांचे लायसन 6 महिन्यात निलंबित करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडे प्रस्ताव पाठवला आहे। लायसन्स रद्द का केले जाऊ नये अशी कारणे दाखवा नोटीसही वाहतूक पोलीस संबंधित चालकांना बजावणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज। प्लास्टिक कॅरीबॅगचा पुन्हा सर्रास वापर। नवी मुंबई महानगरपालिकेची 1 महिन्यात 26 जणांवर कारवाई। नवी मुंबईत लॉकडाऊन नंतर पुन्हा प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला असून शहरातील फेरीवाले, मासळी मार्केट, बाजार समिती परिसर, भाजी मंडई, दुकानदारांकडून प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर सुरू आहे। 1 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर या दरम्यान प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या 26 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 130,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज। नवी मुंबई महानगरपालिकेचा कोरोनाला रोखण्यासाठी अनोखा उपक्रम। नागरिकांच्या सेवेत मोफत कोरोना टेस्टिंग व्हॅनची सुविधा। नवी मुंबई महानगरपालिकेने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मोफत कोविड टेस्टिंग व्हॅनची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली आहे। या व्हॅनमध्ये डॉक्टरांसह पूर्ण टीम नागरिकांची आरटीपीसीआर प्लस अँटीजन कोरोना टेस्ट करून अँटीजनचा रिपोर्ट लगेचच 2 मिनिटात नागरिकांना दिला जातो। आरटीपीसीआरचा रिपोर्ट हा 24 तासानंतर मोबाईलवर नागरिकांना सांगितला जातो। आम्ही मोबाईल व्हॅन कॅम्पची जी टीम आहे ते सगळे आम्ही आमचे 5 मेंबर येतात ड्युटीला। तर आमची आज ड्युटी इथे सेक्टर 1 आणि सेक्टर 4 आणि 6 इथे लावलेली। तर आज सकाळी 10 पासून ते 4 पर्यंत ड्युटी होती। तर आजचे आम्ही सेक्टर 1 पेशंट गेलेत 37 आणि आज इथे 37 पासून पुढे 116 पर्यंत पेशंट आमचे मिळाले, पूर्ण टेस्टिंग करून झाले। यामध्ये एकही पॉझिटिव्ह नाही मिळाला। यामध्ये आम्ही आरटीपीसीआर प्लस अँटीजेन दोन्ही टेस्ट करतो। त्यामध्ये अँटीजेनचा रिपोर्ट आम्ही 2 मिनिटात लगेच पेशंटला देतो आणि आरटीपीसीआरचा रिपोर्ट हा 24 तासानंतर पेशंटला। जर पॉझिटिव्ह असेल तर पेशंटला कॉल येतो, जर निगेटिव्ह असेल तर कॉल नाही येत। पण पेशंटचं सॅम्पल कलेक्शन झाले आहे याचं मेसेज पेशंटला त्याच्या मोबाईलवर जातो। अशी ही मोबाईल व्हॅनची हा कॅम्पची सुविधा महानगरपालिकेपासून महानगरपालिकेने 2 ते 3 महिन्यापासून सुरू केलेली आहे। हे वेगवेगळ्या ठिकाणी जसं आम्हाला रात्री कळतो, कॅम्पचं लोकेशन आम्हाला रात्री येतं की उद्या त्या व्हॅनची ड्युटी कुठे असेल, तसं आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या व्हॅनसोबत आता पर्टिक्युलर ठिकाणी आम्ही असं कॅम्पची कॅम्प कंडक्ट करतो। तर आजचा इथला रिस्पॉन्स बऱ्यापैकी चांगला मिळालेला। आमचे सिक्युरिटी गार्ड जसं आमची टीम सगळ्यांनी आज बऱ्यापैकी खूप काम झालेलं आहे।
है पूर्ण टेस्टिंग ही खूब सुविधा पूर्ण फ्री मध्ये आहे कोणती कॉस्ट नाही याची सगळं पेशंटला फ्री ऑफ कॉस्ट आहे सगळं म्हणून सगळं जेवढे जोपर्यंत ज्यांना ज्यांना कळेल त्यांनापर्यंत मेसेज पोचा आणि ही सुविधा जी गव्हर्नमेंट महापालिकेने सुरू केलेली याचा उपलब्ध सगळ्यांनी घ्यावा ही विनंती महानगरपालिकेने नवी मुंबईच्या नागरिकांसाठी सुरू केलेला हा उपक्रम अतिशय चांगला उल्लेखनीय आहे तसेच या मोफत फिरत्या करोना टेस्टिंग व्हॅनमुळे नवी मुंबईतील करोनाचा फैलाव रोखण्यात महानगरपालिकेला यश आले आहे महानगरपालिकेने सुरू केलेल्या या अशा सुविधांमुळे नवी मुंबईतील करोनाचा प्रभाव कमी झाला आहे एमव्हीटीव्ही न्यूज आजच्या बातमीपत्रात इतकेच नमस्कार